मोदी साहेबांची हवा आहे आणि संजय दादांचं काम आहे. संजय दादाच निवडून येणार हे 100% गॅरंटी आहे, काय अडचण नाही आहे. दुसऱ्यांकडून काय बोललं तिला काय आम्ही तडत नाही. स्वर्गीय खासदार सदाशिवराजे मंडलिक यांचा वारसा ते निश्चितपणे चालवत आहेत, त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे. प्रत्येक गावात त्यांनी निधी दिलेला आहे, त्यामुळे 100% संजय दादा मंडलिक हे निवडून येणार. एक वेळ राजे भेटले तर राजेंना मुजरा करू, पण मत मात्र संजय दादांनाच देऊ. तिन्हीकडे एकत्र असल्यामुळे मतदान चांगलं होणार. आम्ही मोदीकडे बघतोय आणि मतदान करतोय. मी राष्ट्रवादी BJP आणि शिवसेनांची युती आहे आणि त्यांची प्रचंड ताकद आमच्या कागल तालुका या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. मागच्या वेळी 2 लाखांना फरकान आलं तर तसं फरकान येणार. राजेने मंडलिक साहेबांना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आमच्या गावात तरी राजेगड तरी सक्रिय त्यांच्या बाजून राहणार. सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर घरगुटी मेन रोड वरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी बटर टोस्ट बिस्किट, सर्व प्रकारचे स्वीट्स नमकीन, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, वॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. दर्शको नमस्कार, KK News मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता गांधी मैदान इथं आहे. आज बघायला गेले तर महायुतीचे दोन्ही उमेदवार फॉर्म भरणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आता आपण इथं आलेलो आहे. कार्यकर्ते आहेत, लोक आहेत, प्रचारासाठी फॉर्म भरण्यासाठी ही लोक इथं जमलेली आहेत. आपण या लोकांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे जाणून घेऊया. नमस्कार. कागल तालुका. कसं काय आला इकडे? आम्ही ठीक आहे. फॉर्म भरायला काय वाटते काय होईल? निवडून येणार की 100% निवडून येणार. 100% खात्री आहे. मोदी का आवाज आहे? मोदी का आवाज आहे? हॅलो, संजय दादाच निवडून येणार हे 100% गॅरंटी आहे, काय अडचण नाही आहे. आणि दुसऱ्यांकडून काय बोललं तिला काय आम्ही तडत नाही. नाही तडत. कसं काय? तसं जाईल. मोदी का आवाज? मोदी का आवाज? काय सांगाल, काय वाटते? आता लोक एवढी जमाय लागले आहेत, फॉर्म भरायसाठी आल्यात, गर्दी व्हायला लागली आहे. नाही, गर्दी तेवढा उत्साह आहे, उत्साह आहे तेवढा लोकांमध्ये. मोदी विषयी सगळ्यांना भावना आहे त्याचा. हो, दादांच्या विषयी काय सांगाल? दादांचा जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात विकास आहे, फक्त त्यांना त्याची हवा करायची हे नाही, सवय नाही. नाहीतर प्रत्येक गावात त्यांचा विकास पोचलेला आहे. प्रत्येक गावात त्यांनी निधी दिलेला आहे, त्यामुळे 100% संजय दादा मंडलिक हे निवडून येणार. परत मोदी साहेबांची ज्या विकास कामांचे जे हे आहेत ते सर्वसामान्यपर्यंत डायरेक्ट लाभ मिळाल्यामुळे मोदी साहेबांची हवा आहे आणि संजय दादांचं काम आहे. त्यामुळे 100% कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय दादा मंडलिक हे निवडून प्रचंड मतांनी निवडून येणार. काय वाटते? बेलोळे. बेलोळे? तुम्ही पण सगळे बेलोळे ग्रुप करून बसलाय. राजेंचे आणि मंडलिक साहेबांचं काम चांगल्या परीने तालुक्यात असल्यामुळे, म्हणजे जिल्ह्यात आहे, त्यामुळं मंडलिक साहेब येणार नाही 100%. तुम्ही गाडगेंची माणसं काय? समरजीत दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतात. त्यांना तिकीटचा विषय होता, ते आता सगळे पाठिंबा आहे का? आहे. सर्व पाठिंबा आहे. गंभीरपणे आम्ही मोदीकडे बघतोय आणि मतदान करतोय. आमचा नेता मोदींवर विश्वास ठेवतोय. सगळ्या गोष्टी मोदींच्या अवलंबून आहे. त्यांनी विकास कामं केल्या, प्रत्येकाला लाभ दिलेला आहे. दादांचं काय काम? जोरात आहे. गावोगावी येऊन प्रचार सभा घेऊन जोरात चालू आहे. प्रत्येक गावात येऊन त्यांची हे चालू आहे, प्रचार चालू आहे. आणि अतिशय जोमाने, जणू काय मी संजय मंडलिकच आहे अशा पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे. आणि गावोगावी त्यांचे विकास, त्यांनी 5 वर्षात काम, भरपूर काम केलेलं आहे राजेंनी. आणि राजेंची आणि संजय दादांची युती असल्यामुळे बहुमतांनी संजय दादा निवडून येणार. हो, नमस्कार. हो, तुमचं गाव म्हटलं? बेलो. काय सांगाल तुम्ही पण? संजय दादा हे संजय दादा समरजीतचे खासजीत दादा. हो, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? हो, समरजीतची प्रसिद्धी म्हणजे काय, दादानी काम चांगलं केलेलं आहे. प्रत्येक टाकी केलेलं आहे. आमच्या मिरमीच्या मुलगीचा सारा दादानी सत्कार केलेला. समरजीत दादा MGA कडे सचिन गुरु, बर, त्यांच्या मुलगीचा सत्कार त्यांनी केला. त्यांच्यामुळं आम्ही त्यांच्या
माझं गाव सोनेगे तालुका कागल. कागल कागलच्या जोरात म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघामधलेच आमचे सन्माननीय खासदार संजय दादा मंडलिक साहेब आमचं दैवत आहेत. कारण का स्वर्गीय खासदार सदाशिवराजे मंडलिक यांचा वारसा ते निश्चितपणे चालवत आहेत, त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे. आणि गांधी मैदानामध्ये आता जे तुम्ही जनसमुदाय प्रचंड जो जनसमुदाय जो आलेला आहे त्यावरून आमचा विजय हा निश्चित आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरोधी उमेदवारांच्याकडं कागलमध्ये कागलमध्ये वातावरण म्हणजे आम्ही साधारणतः 1.25 लाखाच्या पुढं आमचं मताधिक्य फक्त कागल विधानसभा मतदारसंघामधून मिळणार आहे. एवढं राहणार, निश्चित राहणार आहे. त्याचं कारण असं की आम्ही राष्ट्रवादी बीजेपी आणि शिवसेना यांची युती आहे आणि त्यांची प्रचंड ताकद आमच्या कागल तालुका ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट अशी मी की विरोधी उमेदवारांच्याकडं कुठल्याही प्रकारचा विकासाचा मुद्दा नाही आहे, पण आमच्या दादांनी प्रचंड प्रमाणामध्ये विकासाची निधीची गंगा ही खेचून आणलेली आहे, त्यामुळे कोल्हापूरचा विकास याही पाठीमागे झालेला आहे आणि इथून पुढे होणार आहे. त्यासाठी आणि पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी कंबर कसलेला आहे, त्यामुळे आमच्या दादांचा विजय हा 2.5 लाखाच्या पुढं मताधिकाने निश्चित आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं? दिलीप खाडी, सांगरूळ. सांगरूळ. होय. बर. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही संजय दादांनाच मतदान करू आणि एक वेळ राजे भेटले तर राजेंना मुजरा करू, पण मत मात्र संजय दादांनाच देऊ, एवढंच सांगतो. कारण संजय दादांच्या माध्यमातून आमच्या भागामध्ये भरपूर विकास झालेला आहे आणि संजय दादाशिवाय मोदींशिवाय या देशाला पर्याय नाही आणि आमच्यासारख्या तरुणांना तरी वाटते मोदींनाच मतदान करायचं. मतदान आमच्या गावामध्ये साधारण 8,000 आहे, त्यामध्ये साधारण 60-65% मतदान संजय दादा होते. एवढं होय, इतकं चांगलं वातावरण. वातावरण बघून काय वाटतंय? 100% संजय दादा विजय होणार आहेत. 100% संजय दादा विजय होणार आहेत, कारण तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही संजय दादांनाच निवडून देणार आहे. बरं, एवढीच आमची प्रतिक्रिया. सुरकुड. सुरकुड. तिथं लय तापले वातावरण तुमच्या तिकडे. तापले पाण्यामुळे. होय. होय. पुन्हा जे आपला कुठला गड तुमचा? आमचा राजगड. राजगड गडगे. बरं, काय काय वातावरण गावाकडे? चांगलं आहे वातावरण. अबकी बार 400 पार. 400 पार होणार? होणार. 100% होणार. किती परसेंटेज मध्ये बोलायला गेले तर सोयकोड भागामध्ये कसं कसं वारं कोणाचं जास्त? वारं आपलं गटाचं. हां. 80% होणार. आता मुश्रीफ साहेबांचा गट असेल, तुमचा गट असेल, एकत्र येऊन काम करणार का गावात? करणार. हो. करणार का एकत्र येऊन? करणार. आमचं गाव कर्नूर. कर्नूर. हां. काय वातावरण? चांगलं आहे वातावरण. एकदा मंडी साहेबांचं वातावरण चांगलं आहे. तिन्हीकडे एकत्र असल्यामुळे मतदान चांगलं होणार. तिन्हीकडे एकत्र आहेत ना आता. राजेगड, मुस्लिमगड आणि मंडलीगड. हो. कागलमध्ये काय काय जण म्हणतात की नेतेवरती एकत्र आले, कार्यकर्ते येणार नाहीत. तसं नाही, लोकसभेला वेगळं मतदान होतं, आमदार केला वेगळं होतं. लोकसभेला एकत्र होणार मतदान. होणार. होणार. साहेब काय सांगाल? लोक म्हणतात की कागलचं वातावरण जरा जास्त मतदान मताधिक्य मिळणार नाही इकडे असं तसं. नाही मिळणार. तीन गट एक जागे असल्यामुळं का नाही, त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही. काय म्हणला? मागच्या वेळी 2 लाखाला फरकान आला तर तसा फरकान येणार. येणार. फिक्स. फिक्स. बाबा काय सांगाल तुम्हाला? सगळ्यात जास्त पैसा काय वातावरण गावाकडे? हेच आहे. राजेगटच आहे. राजेगटच आहे. राजेगट. वातावरण मंडलिक साहेबाचं कसं कसं? हे चांगलं आहे. चांगलं आहे. काय सांगाल साहेब? चांगलं आहे. काय सांगाल? कामाचं कशी पद्धत आहे? चांगली आहे पद्धत. हा. आता बरीच वर्ष खासदारी पद राहील झालं. परत होईल का? हो ना, होणार की. 100%. 100%. काय म्हणता? परत काय होईल वाटतं? वातावरण बघून काय? वातावरण काय? पंतप्रधानकडे मोदी साहेब पंतप्रधान मोदी साहेब झाले पाहिजे. म्हणजे कारण का? म्हणजे कारण का? त्याने काय गोरगौराची हे केले, कामे केल्या, सगळे केले. आत्ता म्हणजे हे रेशनचं धान्य हे जवळजवळ 4 वर्षे त्यांनी काम फुगत दिलेलं आहे. परत कोरोनाच्या काळात त्यांनी अशी कामगिरी केलेली आहे की ही कुणालाही न होणारी ही कोरोनाची काळात त्यांनी जनतेचा प्राण वाचलेला आहे. म्हणून मत आता कुणाला? मत पाहिजे मला. कुठलं गाव? कर्नूर. कर्नूर. काय काय वातावरण? वातावरण मंडलिक साहेबांचं आहे की वातावरण? गावात तिन्हीकडे एकत्र असल्यामुळं गणे आणि राजेंनी मंडलिक साहेबांना पाठिंबा दिला आहे, त्यामुळं आमच्या गावात तरी राजेगड तरी सक्रिय त्यांच्या बाजूने राहणार. 100% येणार गाव. आणि गावात आमच्या मोठा गट आहे, त्यामुळं मतदान चांगलं पडणार गाव. कर्नूल. मुश्रीफ साहेबांचा गट, तुमचा गट, दादा मुश्रीफ साहेब, राजे, सर्व गट एकत्र असल्यामुळं आणि मंडलिक साहेबांचा गट, हे 3 गटच मोठं गावात आहे तू. त्यामुळं आणि राजेंनी पाठिंबा दिला आहे, आम्ही राजेंचं कार्यकर्ता आहे. काँग्रेस असा काही विषय नाही आहे.
फक्त राजे मुसरीपणी मंडळी असं गट आहे. आता राजेंच्या गटाचा आम्ही कार्यकर्ता राजेंनी पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आम्ही ते त्यांच्या बाजून आहे. मतदान चांगलं पडणार गावात. तर आत्ता आपण ज्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत या तिकडच्या बाजूने बघायला गेलं तर ही सोयकोडची लोक आहेत, तुमचं गाव कर्नूळ कर्नूळ आहेत, आणि ती मगाशी सुद्धा आपण घेतलेल्या प्रतिक्रिया कागल तालुक्यातल्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. समरजित राजे घाटगे यांच्या गटाची असलेली ही माणसं आणि या माणसांनी मांडलेल्या या प्रतिक्रिया आहेत. आगामी लोकसभा निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेला आपला आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा आणि ह्या लोकांच्या मनातल्या भावना, खरं बघायला गेले तर हा रिपोर्ट आहे तो वनवे आहे. कारण आजचा दिवसच तसा आहे, फॉर्म भरण्यासाठी सगळी लोकं ही गटाची एकत्र आलेली आहेत आणि या गटाच्या लोकांनी मांडलेली ही त्यांची मतं आहेत. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या लोकांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांची असलेली मतं आपल्यापर्यंत थेट आपण पोहोचवत आलेलो आहे. तर हे व्हिडिओ अशाच पद्धतीच्या माहिती आणि अपडेटसाठी चॅनलला जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. तुर्तास तरी या व्हिडिओचं मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.